प्रत्येक मराठी घरात पुरणपोळीच्या स्वयंपाकात केलीच जाते तिखटाची आमटी. त्याशिवाय पुरणपोळी पूर्ण कशी होईल? तुमच्याकडे ही करतात तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नमस्कार, सरितास किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत कटाची आमटी कशी करायची ते बघणार आहोत. पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर कटाची आमटी ही केलीच जाते, कारण त्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक हा अर्धवटच होतो किंवा पूर्णच होत नाही. तर बऱ्याच जणांकडे पुरणपोळी म्हणजे शक्यतो आपण नैवेद्याला करतो, काही सण असेल तर करतो. बऱ्याच जणांकडे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कटाची आमटी कांदा लसूण विरहित केली जाते, तर काही जणांकडे कांदा लसूणसुद्धा चालतो. तर आज आपण इथं दोन्ही पद्धतीची, म्हणजे कांदा लसूण न वापरतो आणि कांदा लसूण वापरून कटाची आमटी कशी करायची ते बघतोय. तसं तर आमच्याकडे कांदा लसूण वापरला जातो, मला पहिल्यापासून त्याची सवय आहे, पण इथं मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवणार आहे. दोन्हीही प्रकारच्या आमट्या चवीला उत्तम लागतात, छान कट येतो. आता कटाची आमटी करायचं म्हणलं की त्यासाठी लागते ती येळवणी, म्हणजेच कट, म्हणजेच पुरणासाठी आपण जी डाळ शिजवतो तिचं पाणी लागतं. तर कालच्या भागामध्ये आपण पुरणपोळी कशी बनवायची, डाळ शिजवायची, त्यापासून कट कसा काढायचा ते बघितलं होतं. तो भाग तुम्हाला बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकता. तर कटाच्या आमटीसाठी जी येळवणी लागते ती आपली तयार झाली आहे. काल पुरणपोळी केली, त्या भागामध्ये तुम्हाला ही कशी तयार केली हे बघायला मिळेल. आता आज आपण दोन प्रकारे आमटी करतोय, त्यामुळं या कटाचे आपण दोन समान भाग करून घेतोय. तर या येळवणीचे दोन समान भाग केले. पहिल्यांदा आपण बिना कांदा लसणाची कटाची आमटी कशी करायची ते बघूयात. तर त्यासाठीचं वाटण करून घेऊयात. तर कढई तापायला ठेवली आहे, त्यामध्ये घेऊयात 1 इंच दालचिनी आणि 2 ते 3 लवंग. मंद आचेवर लवंग आणि दालचिनी अगदी 1/2 मिनिटं भाजून काढून घेऊयात. लवंग दालचिनी भाजले, आता यामध्ये घालू 1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस आणि खोबरंसुद्धा मंद आचेवर 2 मिनिटं तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. खोबरं भाजून झालं आहे, काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 1/2 वाटी ओला नारळ किसून घेतलेला आहे. हा नारळसुद्धा 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर चांगला भाजून घेऊ. इथं मी ओला आणि सुका नारळ वापरला आहे. तुम्ही संपूर्णपणे ओला किंवा संपूर्णपणे सुका नारळ वापरला तरी पण चालेल. नारळ भाजून झाला, यालाही काढून घेऊ. आता हे सगळं साहित्य संपूर्ण थंड करायचं आहे. सगळं साहित्य थंड झालं, आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सर्व जिन्नस, लवंग, दालचिनी, सुकं आणि ओलं खोबरं, त्याचसोबत घालूयात 1 इंच आलं आणि 1/2 वाटी कोथिंबीर. थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. आपलं वाटण तयार झालं. आता आमटीला फोडणी देण्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये घेऊयात 4 मोठे चमचे तेल. तर हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरितास किचनची तेलं आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल चांगलं तापलं, आता यामध्ये घालूयात 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, कढीपत्ता आणि 1/2 चमचा हळद. सोबतच 1 चमचा मिरची पावडर व 1 चमचा गोडा मसाला घालू आणि मंद आचेवर मिनिटभर परतून घेऊ. मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आणि याला मंद आचेवर चांगलं परतून घेऊ. वाटण चांगलं परतून घेतलं, आता यामध्ये घालूयात 2 चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे गूळ आणि थोडंसं पाणी घालूयात आणि याला मंद आचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मंद आचेवर त्याला चांगलं परतून घेतल्यावर याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये बाजूला काढून घेतलेली येळवणी किंवा कट घालूयात. गरज लागली तर वरून गरम पाणी घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालून याला मिसळून घेऊयात आणि मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं उकळून घेऊ. मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं उकळल्यानंतर आपली मस्त बिना कांदा लसणाची कटाची आमटी तयार झाली आहे. आणि तुम्ही बघू शकता याला किती सुंदर कट आलेला आहे, रंगसुद्धा अप्रतिम आला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. तयार झाली बिना कांदा लसणाची कटाची आमटी. तर इथं आपण बिना कांदा लसणाची मस्त तर्रीदार कटाची आमटी तयार केली, गरमागरम सर्व करूया. तर इथं आपण बिना कांदा लसणाची कटाची आमटी केली. आता आपण मस्त झणझणीत गावरान कांदा लसूण वापरून कटाची आमटी कशी करायची ते बघूयात. तर पहिल्यांदा आपण कटाच्या आमटीचं वाटण करून घेऊयात. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये घेऊयात 1 इंच दालचिनी, 2 ते 3 लवंग आणि 1 चमचा जिरं.
मंद आचेवर हे मसाले भाजून घेऊयात. मसाले अगदी मिनिटभर भाजले मग यामध्ये घालूयात पाववाटी सुक्या खोबऱ्याचा किस. सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा मंद आचेवर चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरं चांगलं भाजून झालं अगदी 2 मिनिटातच चांगलं भाजलं गेलं बाहेर काढून घेऊयात. आता कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा कांदा पातळ कापून घातला. आता कांदासुद्धा चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. 2-3 मिनिटातच कांदा भाजला गेला. गॅस बंद करूयात व हे सगळं साहित्य संपूर्ण थंड करून घेऊ. सगळं साहित्य संपूर्ण थंड झालं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं सगळं साहित्य काढू. सोबतच घालूयात पाववाटी कोथिंबीर, 15-20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. आपलं कटाच्या आमटीचं वाटण तयार झालं. आता आमटी करण्यासाठी कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल तापायला ठेवलं आहे. तेल चांगलं तापलं. आता यामध्ये घालूयात 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग आणि कढीपत्ता. थोडंसं परतून घेतलं. आता गॅस एकदम कमी करून यामध्ये घालूयात 1/2 चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला किंवा येसूर मसाला किंवा तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो घालू शकता. आता मंद आचेवर हे मसाले अगदी मिनिटभरासाठी चांगले परतून घेऊ. मसाले चांगले परतले. आता यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घालायचं आणि तेल सुटेपर्यंत 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं. 3-4 मिनिटांनी वाटण चांगलं परतलं. आता यामध्ये घालूयात 1 चमचा तिखट मिरची पावडर, 1 चमचा सरितास किचनचा कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडचा कोणताही मसाला घाला. आता हे सगळं साहित्य मिनिटभर चांगलं परतून घेऊ. मसाले घालून वाटण परतलं, याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला सगळा कट घालायचा आहे. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही यावर गरम पाणी घालून आमटी वाढवू शकता. यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालून याला ढवळून घेऊयात आणि गॅस मोठा करून उकळी आणू. आमटीला चांगली उकळी आली की आता गॅस कमी करायचा आहे आणि यावर साधारण 1 लाडूच्या आकाराचं पुरण घालायचं आहे. तर तुम्ही पुरण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी थोडासा गूळ घातला तरी पण चालेल. पण पुरणामुळं आमटीला दाटसरपणाही छान येतो आणि चव पण छान येते. पुरण घालून याला मिसळून घेतलं. आता मंद आचेवर झाकण न ठेवता 5-6 मिनिटं उकळत ठेव. 5-6 मिनिटं मंद आचेवर आमटी उकळत ठेवली होती. मस्त तर्री आलेली आहे. आमटीला रंगसुद्धा सुंदर आलेला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. तयार झाली मस्त झणझणीत गावरान तर्रीदार कटाची आमटी. गरमागरम सर्व करूयात. तर तयार झाली मस्त झणझणीत अशी कटाची आमटी, ते पण दोन्ही पद्धतीने. तुमच्याकडे कांदा लसूण चालत असेल नसेल तरीसुद्धा जी कुठली पद्धत तुमच्याकडे चालते ती तुम्ही करू शकता. तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.